रिलायन्स कंपनी गुजराती असेल तर बोरिया विस्तारा गुंडाळा आणि गुजरातला निघा, मनसेचा मुकेश अंबानींना जोरदार प्रत्युत्तर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक नाशिक दौऱ्यावर, मुख्यमंत्री राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाच्या तयारीचा घेणार आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर, मोदी लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकण्याची चिन्ह, राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान करणार संबोधित। ठाकरेगड जिथं जातो तिथं मोदी दौरा करतात, आम्ही नाशिक नंतर मणिपूरमध्ये सुद्धा राम मंदिरात जाणार आहोत, हिम्मत असेल तर मोदींनी मणिपूरमधल्या राम मंदिरात यावं, राऊतांचा पंतप्रधानांवर हल्ला बोल। लोकशाही मराठीच्या प्रक्षेपण बंदी विरोधात कोर्टात धाव, दिल्ली हायकोर्टात लोकशाहीची याचिका दाखल, कोर्ट करणार तात्काळ सुनावणी। पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते पण या ठिकाणी सुद्धा अजितदादांनी सभेला येणं टाळलं। इतर कार्यक्रमांमुळे अजितदादा बैठकीला येणार नसतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम असल्यामुळे अजित पवारांना राज्य सांभाळावं लागतंय, रोहित पवार यांचा अजितदादांना टोला। राहुल नार्वेकरांवर न्याय देण्याची जबाबदारी होती, मात्र नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील असल्यासारखं काम केलं, संजय राऊतांनी साधलाय निशाणा। अखेर चोर मंडळास मान्यता, लोकशाहीचा तोंड जगात काळ करणारा अपात्रतेचा निर्णय, कालच्या निकालावरून सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल। बाळासाहेबांची शिवसेना चोरांच्या हाती सोपवली, विधिमंडळात लोकशाहीचा गळा घोटला गेला, सामनातून विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांवर टीका। कालचा निकाल सत्याचा आणि लोकशाहीचा विजय, गुणवत्तेनुसार अध्यक्षांनी निर्णय दिला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। आमची घराणेशाही मोडीत नाही निघाली, शिंदेंची गुलामशाही सुरू झाली, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका। महाराष्ट्र लुटणाऱ्या टोळीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुरस्कर्ते, शिंदेंनी आमच्यावर बोलू नये, राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल। निकाल चुकीचा वाटत असेल तर उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात जावं, गिरीश महाजनांनी उद्धव ठाकरेंना दिलाय सल्ला। भाजपच्या मोठ्या नेत्यांचा ऐकून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला, रोहित पवार यांची कालच्या निकालावर प्रतिक्रिया। नवाब मलिकांच्या जामिनात वाढ, मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर, मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा। स्वच्छतेत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल, केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा। डीपीडीसी निधी संदर्भातला पुणे भाजपा आणि अजित पवारांमधला वाद मिटला, डीपीडीसीतील सदस्यांना आता 25 कोटींचा निधी मिळणार। पुण्यात 23 जानेवारीला काँग्रेसची महत्वाची बैठक, बैठकीला पश्चिम महाराष्ट्रातील सगळे पदाधिकारी राहणार उपस्थित। छत्रपती संभाजीनगरमध्ये अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गटाचं आंदोलन, राहुल नार्वेकरांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचं दहन करत निषेध। इंडिया आघाडीचे कोल्हापूरमध्ये विधानसभा, नार्वेकरांविरोधात आंदोलन, नार्वेकरांच्या भूमिकेच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त। अपात्रतेच्या निकालाविरोधात कुर्ल्या ठाकरे गटाचं आंदोलन, निकालाचा निषेध करत कार्यकर्त्यांची निदर्शनं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बोरिवली वांद्रे परिसरात बॅनर, बॅनरवर शिंदेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। अपात्रतेच्या निकालानंतर ठाण्यात मबियाकडून बॅनरबाजी, अब फैसला जनता ही करेगी बॅनरवर मजकूर। सांगली पाण्याच्या मागणीकरता दुष्काळग्रस्तांचं आंदोलन, रक्त घ्या पण पाणी द्या असा नारा देत दुष्काळग्रस्तांचं आंदोलन। तुरुंगातून सुटल्यानंतर सुनील केदार यांच्यावर गुन्हा दाखल,
विना परवानगी रैली काढल्यामुळे केदार यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। महायुतीचा पुण्यात 14 जानेवारीला पहिला संयुक्त मेळावा, मेळाव्यात अजित पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची चिन्ह। इंडिया आघाडीमध्ये बसपाला समाविष्ट करण्यास समाजवादी पक्षाचा विरोध, बसपाला घेतला समाजवादी पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडेल, काँग्रेसला इशारा। रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण नाकारलं, राजकीय फायद्याकरता या सोहळ्याला इव्हेंट केला असतोय काँग्रेसचा। लोकसभा निवडणुकीकरता भाजपची जोरदार तयारी, 164 जागांकरता उमेदवार जाहीर करण्याची चिन्ह। अंगणवाडी सेविकांच्या संपाचा 58 लाख बालकांना फटका, मानधनवाढीच्या मागणीकरता अंगणवाडी सेविका संपावर। स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली लोकसभा स्वबळावर लढवणार, महेश खराटे सांगलीतून उमेदवार असणार, स्वाभिमानीच्या बैठकीत निर्णय। सांगली जयंत पाटलांना धक्का बसण्याची शक्यता, शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अजित पवार गटाच्या वाटेवर। शिवजयंती आणि अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेनिमित्तानं शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। अटल सेतू प्रकल्पाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन, शिवडी न्हावा अटल सेतूवर 100 किलोमीटरची वेगमर्यादा, बाईक आणि रिक्षाला अटल सेतूवर जाता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।